नमस्कार, आपल्याला MDM पोर्टलवरून याची दर महिन्याला किती बिल आपलं जनरेट झालेलं आहे, त्याची प्रिंट कशी काढायची या संदर्भात माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला गुगलमध्ये MDM सर्च किंवा एज्युकेशन डॉट या वेबसाईटवर समजा इथं MDM आपण टाईप केलं, MDM तर MDMवरती आपल्याला सर्च करायचं आहे. इथं पहिलीच वेबसाईट येईल तुम्हाला MDM सरल महाराष्ट्र GOV. या MDM पोर्टलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर वेगवेगळे टॅब आहेत आणि इथं MDM लॉग इन हे एक ऑप्शन आहे. या MDM लॉग इनवर क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला युजर आय डी म्हणून तुमच्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे, तुमच्या शाळेचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं खाली रिलोड कॅप्चा करून घ्या, म्हणजे पहिला कॅप्चा शक्यतो स्वीकारत नाही लवकर, आणि हा कॅप्चा टाकून घ्या आणि लॉग इन करा. सॉरी, कॅप्चा कॅप्टर मी लॉग इन करून घ्या. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला हा सबमिटचा ऑप्शन येईल. इथे वेगवेगळे टॅब आहेत बघा, ओपनिंग बॅलन्सचा आहे, MDM डेली अटेंडन्स आहे, स्टॉकचा आहे, ॲप सेटिंग आहे, जर तुमचा मोबाईल चेंज झाला असेल तर तुम्ही इथून त्याचा हे बदलू शकता, स्नेहभोजन, मिड डे मिल्सचा आहे, बिल डिटेल्स, स्टॉक बॅलन्स रिपोर्ट, एनरोलमेंट आणि क्लोजिंग बॅलन्स. तर इथं आपण MDM डेली अटेंडन्सवर आपण दररोजची काय करतो, इथं आपली माहिती MDMची भरत असतो. इथं आपल्याला तारीख निवडून इथं जे काही हे आहे तूरडाळ वगैरे वापरलेले आहे ते वापरून इथं विद्यार्थी संख्या भरून अपडेट करायचं आहे. तर इथं पहिल्यांदा आपल्याला आज कशावर काम करायचं, तर बिल डिटेल्स, या बिल डिटेल्सवरती तुम्हाला जायचं. ह्या बिल डिटेल्स जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, कारण आपल्याला त्या महिन्यामध्ये किती बिल मिळालेलं आहे ते काढण्यासाठी इथं बिल डिटेल्सवर जायचं आहे. आणि इथं सुरुवातीला काय करायचं आहे, वर्ष निवडायचं, कोणत्या वर्षातले आणि कोणत्या महिन्यात पाहिजे, समजा 22-23 मला जुलै महिन्याचं पाहिजे. तर इथं व्ह्यूवर क्लिक करा. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर हा थोडा वेळ घेणारा पार्ट आहे की तो लगेच व्ह्यू होत नाही, त्याला व्ह्यू व्हायला वेळ लागतो. तर आपण अजून एक माहिती घेऊया की MDM डिटेल्स तो बिल डिटेल व्ह्यू होईपर्यंत MDMचं बॅक डेटेड जर आपल्याला एंट्री आली तर ती कशी भरायची त्या संदर्भात माहिती घेऊया. याच्यावरती MDM डेली अटेंडन्सवरती आपल्याला जायचं आहे. लोड घेत आहे. हे बघा, आपले जे प्रिंट आहे ते ओपन झालेले आहे. इथं तुम्ही ते झूम करून पाहू शकता की पटसंख्या, विद्यार्थी संख्या, अमाऊंट किती मिळालं त्याला, टोटल अमाऊंट त्याच्यावर आपण काढू शकतो. आणि याची आपण प्रिंट सध्या घेऊ शकतो. प्रिंटद्वारे आपण याला प्रिंट म्हटलं तर ते आपल्या इकडे प्रिंट येऊन जाईल. अशा प्रकारे आपण प्रत्येक महिन्याची बिल डिटेल्सची प्रिंट घेऊ शकतो. प्रिंट घेऊन आपल्याला त्या महिन्यामध्ये आपण किती दिवस भरलेला आहे काय नाही त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल. अशा प्रकारे आपण दर महिन्याला जे काही बिल डिटेल्सच्या माध्यमातून आपलं बिल किती प्राप्त झालेलं आहे ते आपण निवडू शकतो. प्रत्येक इयर कुठलाही घेऊन त्याच्यामध्ये आपण इयरवरती क्लिक करून ते महिना चॉईस करून व्ह्यू बटनावर क्लिक केलं ते आपल्याला काय होते त्या महिन्याची प्रिंट मिळते. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला माझं यूट्यूब UK टेक्नो टीचर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.